पैशांचा पाऊस पाडतो अशी बतावणी करणाऱ्यांपासून सावधान, कारण फटेनंतर आता कट्टे घोटाळा समोर आलेला आहे। नेमकं प्रकरण काय आहे बघूया ते रिपोर्ट। दुप्पट पैशांसाठी गुंतवणूक करताय, सावधान, फटेनंतर आता कट्टे घोटाळा। पैसे दुप्पट करण्याच्या आमिषानं फसवणूक। बार्शी इथल्या विशाल फटेच्या घोटाळ्यानंतर आता पंढरपुरातून कट्टे घोटाळा समोर आलाय। पतसंस्था आणि शेअर मार्केटच्या माध्यमातून पैसे दुप्पट करून देतो असं सांगत फिर्यादी सुनील भिसेंना 15 लाखांचा गंडा घालण्यात आलाय। संकल्प पतसंस्थेचे चेअरमन प्रथमेश सुरेश कट्टे आणि शुभम कोरके या दोघा ठगांवर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। 6 महिन्यात शेअर मार्केटमध्ये डबल करून देतो, 6 महिन्यात परत देतो म्हणला। आज 3 वर्ष झाले, 3 वर्षात बी त्यांनी देतो देतो म्हणून अजून बी देतोच म्हणते ती, देतो देतो म्हणणे सांगितलं, अजून काय दिलं नाही, त्यामुळं मी केस करून टाकली। 9 सप्टेंबर 2019 भिसेंनी कट्टेच्या बँक खात्यात 15 लाख जमा केले, मात्र आता 3 वर्ष होऊनही त्यानं पैसे परत केले नाही। पैशांची मागणी केल्यानंतर कट्टे टाळाटाळ करत होता। अखेर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच भिसेंनी पोलिसात धाव घेतलीये। हे प्रकरण समोर येताच फसवणूक झालेल्या इतर लोकांनी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केलंय। याच्यामध्ये जवळपास 2019 हा प्रकार घडत होता व या घटनेच्या अनुषंगाने पंढरपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण प्रथमेश कट्टे व शुभम कोरके या दोन व्यक्तींविरुद्ध IPC 420-34 या कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे। संकल्प पतसंस्थेच्या माध्यमातून कुठल्या नागरिकांची काही फसवणूक झालेली असल्यास त्यांनी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी संपर्क साधायचा आहे। विशाल फटे प्रकरण ताजं असतानाच पंढरपुरातही कट्टे घोटाळा समोर आलाय, त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। भारत नागणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।